अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नळ चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंगोळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी अंतर्गत कोविड-19 चाचणी शिबिर आयोजित केले होते। या शिबिरात घेण्यात आलेल्या पहिल्या 50 नागरिकांच्या स्वॅब तपासणीत एकूण 10 नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर तेली, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। पन्नास पैकी 10 रुग्ण पॉझिटिव्ह आले, त्यामुळे आज आपण परत जोशीवाडी येथे एक रॅपिड अँटीजेन टेस्टिंगचा कॅम्प ठेवण्यात आला आहे। तर या कॅम्पसाठी तपासणीसाठी सर्व जे ज्यांना ही याची काही लक्षणं दिसून येत असेल, लक्षणं यामध्ये महत्वाची आहेत ती म्हणजे सर्दी असणे, त्याच्यानंतर अशक्तपणा असणे, खोकला असणे, त्याच्यानंतर ताप येणे, अशा प्रकारची साधी लक्षणं जरी असेल तर त्या रुग्णांनी ते तपासणीसाठी पुढे यावे। त्याच्यानंतर जी भीती असेल तुम्हाला की तपासणीमुळे काही त्रास होतो, तो तसा काही त्रास होत नाही। त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलला ॲडमिटच व्हावं लागतं असंही नाही आहे। ज्यांना कमी प्रमाणात लक्षणं असतील त्यांना आपण सरकारी हॉस्पिटलमधून औषधी उपलब्ध करून देत आहे आणि त्यांना घरीच क्वारंटाईन करत आहे। ज्यांना जे कोमॉर्बिड पेशंट आहे, ज्यांना बीपी शुगर असा त्रास आहे, अशाच किंवा ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत असेल, दम लागत असेल, अशाच रुग्णांना आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो। त्यामुळे लोकांनी भीतीनं बाळगता पुढे यावं। तर पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।